दोन्ही टीम मात्र इथे खेळ आले. चला पंच चालू करायचे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालंय. प्रज्योत आणि सागर तर पहिलं षटक घेऊन नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वर सज्ज होतोय. पहिला चेंडू हलक्यातनं दिशा दिली गेली चेंडूला. तोपर्यंत सिंगल रन, धावसंख्या एक ने पूर्ण. धावाचा श्री गणेश होतो या ठिकाणी केलेवाडी संघात. एक मोठी मॅच जी आपल्या भेटीला आले या सुशील नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहा पहिला ब्रेक थ्रू आलाय आणि पहिल्या षटकामध्येच आणि रनआउटच्या रूपाने बाद व्हावं लागलं ते म्हणजे प्रज्योतला. आणि शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा राहुल सज्ज होते जिकडे आतापर्यंत पाच धावा धावपळकावरती आहेत. पाच चेंडूचा खेळ झालाय. पहिले षटक मार्गस्थ आहे. सावरे केलेवाडी संघ प्रथम बॅटिंग करत असताना कुडूक संघासमोर ट्राय करायचा प्रयत्न. पुन्हा एकदा प्रयत्न पसलाय. चेंडू पायावर आदललाय. निर्धाव चेंडू डॉट बोलतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पाच धावा धावपळकावरती एका गड्याच्या मोबदल्यात आतापर्यंत केलेवाडी संघ.
अंकित नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वर पहिल्या षटकामध्ये पाच धावा धावपळकावरती होत्या केलेवळी संघाच्या. आणि बघूया आता येणार दोन षटकामध्ये किती धावांपर्यंत पोहोचायचं आहे, कशा प्रकारचे प्रयत्न असणार आहेत. पहिला चेंडू ड्राईव्ह केला चेंडूला, चेंडू लावला एक धाव, पहिल्या चेंडूवर सिंगल आली गेली. सहा धावा धावपळकावरती एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय, एक गडी बाद झालाय. आणि सुशील, सुजित आणि सागर हे दोन बॅटरचे प्रयत्न कशा प्रकारे असणार येणाऱ्या चेंडूवर, किती धावांचं टार्गेट ठेवायचं आहे. जिकडे पुन्हा एकदा अंकित सज्ज होतोय, शपलून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटरने बॉलचा संपर्क नसल्याने निर्धाव चेंडू डाट बॉल येतोय. पहा पहिल्या षटकामध्ये अजून दबावामध्ये आणून ठेवण्याचा प्रयत्न आतापर्यंत दोन्ही बॉलरने करून दाखवलं. पहिल्या षटकामध्ये सुद्धा तेच घडलं होतं, फक्त पाच धावांचं षटक आणि आतापर्यंत अंकितने सुद्धा तेच काम. हो मोठा फटका मारचा प्रयत्न, टॉपे चेंडू अवे दोन क्षेत्र कशा का मध्ये चेंडू, तोपर्यंत दोन धाव, तिसरी धावेचा प्रयत्न आणि तीन धावा चेंडूवर पूर्ण केल्यात. चिकडे आतापर्यंत नऊ धावा धावपलकावरती आहेत, तीन चेंडूचा खेळ झाला. पहा सहाच्या सरसरीने आतापर्यंत धावपलक चाललंय केलेवाडी संघाचं कुडूक संघासमोर. पुन्हा एकदा एक धाव, एक धावीने समाधान मानावं लागले. पहा कशा प्रकारची आतापर्यंत सुरुवात आहे. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम बॅटिंगला आमंत्रित केलं होतं केलेवाडी संघाला कुडूक संघाने. आतापर्यंत जर बघितलं तर पूर्णपणे बांधून ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. एके दोन धावेने कुठल्याच प्रकारचा आतापर्यंत दबाव नसणार आहे कुडूक संघावर. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, परंतु काय जबरदस्त चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलाय. आणि आतमध्ये येता येता डॉट बॉल सुद्धा येतोय. लास्ट बॉल टू शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे, जिकडे आतापर्यंत दहा धबा धावपळकावर आहेत, पाच चेंडूचा खेळ झालाय. आणि अंकित पुन्हा एकदा सज्ज होतोय, ट्राय करायचा प्रयत्न, बॅटची चेंडू गेला विकेटच्या हातात, दुसरा हादरा टीम केलेवाडी संघाला गॉन. चला शेवटचं आणि अंतिम षटक मार्ग सगळी दहा धावा धावपळकावर. नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मिस्टर तेजस, फा फक्त दहा धावा धावपळकावर. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ जेवढी नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वर सज्ज होतोय सुशील शिशील. पहिला चेंडू, हो हो क्या बात आहे, टप्पा पडल्यानंतर सर लेस्टॅनवर आणि अजून एक गडी बाद होतोय केलेवाडी संघाचा गॉन. चला धोनी कॅप्टन टाकवली, त्यानंतर पाच रन. चला धोनी कॅप्टन टॉस का बॉस करून थांबायचं, इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. टाकवली आणि पाच रन. चला मनोज, हॅलो 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 मनोज बागडे. चला मनोजजी बागडे, आदरणीय मनोजजी बागडे, सुशील पुन्हा एकदा सज्ज होते. पहिल्या चेंडूवर पहा काय जबरदस्त चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आलाय आणि आतमध्ये येता येता सर लेस्टॅनवर. पहिलं ऑन साइड ला शॉर्ट अंपुल, हो इकडे काय
झेल सुटलाय परंतु चेंडू डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर गेलाय आणि त्यामुळे या चेंडूवर तब्बल 6 धावा. चेंडू गेला सीम मारेका पार, षटकार 6 धावा. क्या बात आहे, आल्या आल्या पहिल्या चेंडूवर षटकार लगावलाय वैभवनी आणि खऱ्या अर्थानं ज्या षटकाराची ज्या चौकाराची गरज होती तो षटकार आता आलाय केलेवडी संघासाठी. वैभवनी ते काम करून दाखवले. पुन्हा एकदा सज्ज होतोय 16 धावा धावपळकावर, 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता परंतु स्लो हलवार पद्धतीने चेंडू आला होता. तोपर्यंत एक धाव बाईच्या रूपाने आमचे पंचने दर्शवले की बाईच्या रूपाने एक धाव धावपळकावर येते. 17 धावा धावपळकावर 3 चेंडूचा खेळ झालाय. चला दोन्ही कॅप्टन आल्यात का, पाच रन आणि टाकवली. चला दोन्ही कॅप्टन पाच रन त्यानंतर टाकवली. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. पुन्हा एकदा सज्ज होतोय. हो झेल सुटलाय स्वतःच्या पलत्र मध्ये धावची संधी सुद्धा गमावली. क्या बात, पहा एक नाही तर दोन संधी या चेंडूवर आले होते आणि दोन्ही सुद्धा गमावून बसलाय. त्यामुळे एक धाव पुन्हा एकदा धावपळकावर ऍड होते. 18 धावा धावपळकावर जिकडे आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झाला. शेवटचे 2 चेंडू या पहिल्या इनिंग मधील आणि बघूया केलेवडी संघाचे प्रयत्न कशा प्रकारे असणार येणार 2 चेंडू मध्ये आणि किती धावांचं टार्गेट ठेवायचं आहे. लेक्स्टनच्या बाहेर आमच्या पंचांनी दर्शवलंय की जास्तच बाहेर आहे त्यामुळे वाईट चेंडू घोषित केला. 19 धावा धावपळकावरती आहेत जिकडे आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालाय आणि शेवटचे 2 चेंडू या पहिल्या इनिंग मधील जिकडे गोलंदाज पुन्हा एकदा शशीर सज्ज होतोय. 19 धावा धावपळकावर. हो ड्राईव्ह करायचा प्रयत्न, चेंडू सरळ हातात आणि अजून एक गडी बाद होतोय. गॉन थँक्यू. अभिम बॅटरचं मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय मिस्टर ओंकार. पहा शेवटचा आणि अंतिम चेंडू या पहिल्या इनिंग मधील आणि जर आपण धावपलक बघितलं ना तर फक्त 19 धावा धावपलकावरती आहे. पहा नाणेफेकीचा कौल जिंकून जो प्रयत्न झाला होता तो आतापर्यंत पूर्णपूर्ण सक्सेसफुल झाला गेलाय कुडू संघासाठी. लेक्स्टमच्या पुन्हा बाहेर त्यामुळे आमच्या पंचांनी ज्या दिशेने वळलाय तोपर्यंत वाईट चेंडू घोषित केला. 20 धावा 20 रन लास्ट बॉल टू गो. पहा ज्या प्रकारची सुरुवात करायची होती त्या प्रकारची सुरुवात झाली नाही. ज्या प्रकारचं टार्गेट पर्यंत पोहोचायचं होतं केलेवडी संघाला त्या टार्गेट पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आतापर्यंत झाला नाही गेला. मोठा फटका मारायचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू गेलाय सरळ एस्टॅनवर आणि अजून एक गडी बाद होतोय. तर अखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 20 धावा धावपळकावर 21 चा पाठलाग करायचा आहे तो म्हणजे कुडूक संघाला. चला दोन्ही कॅप्टन आल्यात का, दोन्ही कॅप्टन टाकवली कॅप्टन पाचरल कॅप्टन पाचरल आलाय टाकवली आलाय पाचरल कॅप्टन.
चला बॅट्समॅन मैदानाच्या आत नाही दाखलवा. येस सर. अरे बॅट्समॅन आजच पाठवायचे. चला कुडूक चला. टार्गेट किती आहे ते सुद्धा पाहिलं जाणार आहे. एक आणि वीस. बघा एकवीस धावांचं लक्ष्य सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. पाचरे संघाने टॉस जिंकलाय आणि निर्णय घेतलाय. चला मैदानाच्या दिशेने वळूया. ज्या ठिकाणी सलामीची जोडी सूरज आणि यश मैदानाच्या दिशेने दाखल होते. आमच्या प्रितेशजींच्या चेहऱ्यावरती हास्य आहे. खूप खुशी आनंदाचं वातावरण आहे. तर तस या मॅच मध्ये पाहूयात काय घडतं. एकवीस धावांचा पाठलाग, एकवीस धावांचा बचाव. दुपारचं सत्र तितकंच सोपं नाही आहे या धावांना वाचवणं. परंतु जी गोलंदाजी आहे त्या गोलंदाजीला पाहता या मॅच मध्ये जान झोकली जाऊ शकते. आणि इथून जिंकणारा संघ मला वाटतंय तांबडेवाडीवर खेळेल, म्हणजे वैभव लांबेन टीम समोर. लेट्स प्लेचा इशारा पंचांकडून आलाय. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तेजस आणि तेजस समोर सूरज. पहिला चेंडू उडवलाय, उडवलाय आणि हवेच्या झोकाबरोबर चेंडू निघून गेला. काव कोण सी बारे गप्पार षटकार. मैदानी क्रिकेट रंगला युवा कमेटी मंडणगड तालुक्यात. खेळ मैदानी क्रिकेट रंगला युवा कमेटी मंडणगड तालुक्यात. थँक्यू टू सूरजच्या बॅट मधून ब्लास्ट षटकार. पुन्हा एकदा इन्साइड आउट करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला जाईल तोपर्यंत. दोन धावा नाही, चौकार. हे काय गेलं आहे, वाट बघत होतो चेंडू कधी फेकतो याची. परंतु चेंडू फेकण्याच्या अगोदर सीमारेखा पार गेले. चौकार. बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका. चेंडू सीमारेखा पार, चौकार. दहा धावा झाल्यात. पुन्हा एकदा वन्स मोर वन आला तर बिगी. आठवते केळशी पाट्याची ती 14 चेंडू 50 धावांची खेळी सूरजची. आणि 14 चेंडू आणि ती खेळी जी आहे ती आता सर्वांच्या नजरेसमोर येते. परंतु तितक्या धावा नाही आहेत. आता फक्त 21 धावांचा पाठला करायचा. 16 झाल्यात आणि 3 चेंडूचा फक्त खेळ झालाय. वाईट ची सांगता होते. अतिरिक्त रूपाची 10 धावपलकामध्ये ऍड होईल. 17 धावा धावपलकावरती. 17 रन्स ऑन स्कोरबोर्ड. एकही विकेट नाही आहे. वाईट म्हणजे पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे. वन बाउंड चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत. पुन्हा एकदा दुसऱ्या धाब्यासाठी नाही. सूरज म्हणतोय त्रुको जरा सबर करो. युवा क्रीडा कमिटी मंदनगडचे अध्यक्ष सुधीरजी कराडे यांचे या ठिकाणी आगमन झाले. धाबल कधी धावा जर आपण पाहिल्या तर झाल्या आता 18, म्हणजे अजून 3 धावांची गरज आहे. हो यावेळेला प्रॉपर बॅटवरती चेंडू आलेला नाही आहे. बॅटवरती चेंडू आलेला नाही. एकदा तोपर्यंत धावून कंप्लीट होती आणि सिंगल धावेने स्ट्राईक. पुन्हा एकदा रोटेट होईल. अरे सूरज काय या चेंडूवरती मॅच फिनिश करेल का. प्रितेश नाडकर सांगतायत की हो तसं झालं तर त्यांच्या आनंदाला काही
थरार राहणार नाहीये. मोठा फटका चेंडू हवेमध्ये, एक क्षेत्ररक्षक आहे, हवेचा वेग जास्त आहे, चेंडू ओहो सीमारे कप्पार, मॅच फिनिश, सामना निघून गेलाय. सीम कोडुक आदर्श कुडुक या संघाच्या बाजूने आणि पराभवाच्या छायामध्ये जावं लागतंय. संघ केळवडी संघाला चला लगेच मैदानात दाखल व्हा. पाचरळ संघ मैदानात दाखल व्हायचा. पाचरळ पाचरळ